सर्वप्रथम बघणार आहोत पावसामुळे ग्रामीण भागात रस्त्यांची झालेली दैनावस्था आणि महिलांनी केलेले अनोखे आंदोलन या संदर्भातील बातमी. चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यातल्या धाबा गावात महिलांनी अनोखे आंदोलन केले. चिखल भरल्या मार्गावरच केली धान रोवणी. येथील संतप्त महिलांनी ग्रामपंचायत प्रशासनाचे सदर समस्येकडे लक्ष वेधले. चंद्रपूर जिल्ह्यातल्या गोंडपिपरी तालुक्यातील धाबा ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या बेघर वस्तीतील नागरिकांना गुडघावर चिखलातून मार्ग काढत जावे लागत आहे. या समस्येकडे कुणीच लक्ष द्यायला तयार नाही. समस्याग्रस्तांनी ग्रामपंचायतकडे निवेदन दिले, तोंडी सूचना केल्यात, मात्र ग्रामपंचायतीला अद्यापही जाग आली नाही. म्हणून स्थानिक महिलांनी रस्त्यावरच्या चिखलातच धान रोवणी करत आंदोलन केले. दररोज या मार्गावर अपघात होत आहेत. चिमुकल्या विद्यार्थ्यांना चिखल तुडवीत शाळेत जावे लागत आहे. वैतागलेल्या बेघर वस्तीतील महिलांनी याकडे लक्ष वेधले. सध्या धान रोवणीचा हंगाम सुरू आहे. मजुरी बुडवून महिला एकत्र आल्यात. त्यांनी मार्गावर साचलेले चिखलात रोवणी करून प्रशासनाचा निषेध केला. दरम्यान या अनोख्या आंदोलनाविषयी येथील आंदोलक महिलेने दिलेली ही संतप्त प्रतिक्रिया. झाले आहेत हा रोडाचं काम निघून सण्या. एक वेळा म्हणतानी दोन वेळा इथून येतात जातात पाहतात झालं. आज आमचे पोर भाराले धरून सण आम्हाला शाळेत नेऊन द्यावं लागते. उद्याच्या दिवशी कोणतं आजारी झालं काय झालं तर ह्या रोडाचं काम असं आहे तर आम्ही कसे जायचं ना. कमी जास्त काय झालं तर काय करणार. म्हणून आम्हाला रोडाची आवश्यकता आहे. बेघर वस्ती आहे. 10 वर्ष झालं ग्रामपंचायतला आम्ही कंप्लेंट करत आहोत. निधी येत आहे, निधी जात आहे, येऊन बघतात न वापस चालले जातात. आजपर्यंत काही करत नाही आहे. त्याच्यासाठी आम्ही शेतीत न रोवता आम्ही रस्त्यावर आमच्या रोवता. आम्हाला या जासाठी बोलतो त्रास होत आहे, संकट होत आहे. त्याच्यामुळे नाही का शासनानं कोणता तरी निर्णय घ्यावा ना आम्हाला रस्ता करून द्यावा ही आमची विनंती.